कन्नडिगांच्या मुजोरी बाबत महाराष्ट्र एकीकरण समिति पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे। सीमा भागामध्ये मराठी जनतेच्या घटनात्मक अधिकाराची पायमल्ली होत असल्याकडे या पत्राद्वारे लक्ष वेधण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात येऊ न दिल्याची तक्रारही या पत्राद्वारे करण्यात येणार आहे। सीमा भागातल्या मराठी भाषिकांची स्थिती पाहण्यासाठी एकीकरण समितीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना सीमा भागाला भेट देण्याचं आवाहन केलं होतं। या आमंत्रणाचा स्वीकार करून महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगावचा दौरा करणार आहेत, मात्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या मंत्र्यांना राज्यात येण्यास मनाई केल्याने घटनेद्वारे दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन झाल्याचा एकीकरण समितीचा आरोप आहे। आणि बेळगावात एक भारत पाकिस्तान सारखी सीमा आहे, त्याप्रमाणे इथं पोलीस बंदोबस्त कार्यकर्त्यांच्या घरावर, कार्यालयांच्यावर, पुतळ्यांच्यावर, हायवे या ठिकाणी एवढा प्रचंड बंदोबस्त ठेवलेला आहे आणि अशा स्वरूपाची दडपशाही कर्नाटक सरकार करत आहे। या संदर्भात कर्नाटक सरकारला समज द्यावी।